सह्याद्री देवराईची निर्मिती करणारे पर्यावरणप्रेमी कलाकार सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून औरंगाबादमध्ये राज्यातील पहिल्या वृक्ष बँकेची सुरुवात झाली आहे. काय आहे ही वृक्ष बँक, कसं चालणार या बँकेचं कामकाज आणि त्याचे काय असतील फायदे, पाहूयात या विशेष वृत्तांताच्या माध्यमातून. संपूर्ण जगासमोर उभ्या असलेल्या हवामान बदलाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण आणि वृक्ष संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखून याचं महत्व जनसामान्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी प्रयत्न करणारे वृक्षप्रेमी अभिनेते सयाजी शिंदेंच्या संकल्पनेतून औरंगाबादमध्ये राज्यातील पहिली वृक्ष बँक सुरू झाली आहे. ज्याप्रमाणे बँकेत आपण पैसे ठेवीच्या रूपात जमा करतो आणि नंतर काही वर्षांनी व्याजाच्या स्वरूपात त्याचे लाभ मिळवतो, अगदी त्याच पद्धतीनं या बँकेचं काम चालणार आहे. फक्त ठेवीचं स्वरूप हे वृक्षांच्या स्वरूपात असेल असं सयाजी शिंदेंनी यावेळी सांगितलं. आपलं खरी श्रीमंती असते ती ऑक्सिजनवरती असते, खाण्यावर अन्न पाण्यावरती असते आणि हे फक्त झाड देत असतात. त्यामुळं वृक्षांची बँक बनवायची संकल्पना आली डोक्यात आणि त्याच्यामधले सभासद हे 10 रुपयाचं एक रोप देतात किंवा 10 रुपये देतात. ते 10 रुपयाचं एक रोप घेतलं जातं आणि ते रोप बँकेत डिपॉझिट केले जातात त्याच्या नावावरती. दर 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी त्याचे फोटो त्याला दिले जातात आणि 1 वर्षानंतर त्याचं फिक्स्ड डिपॉझिटमध्ये रूपांतर होतं, म्हणजे कुठेतरी ते आपल्या जमिनीवरती महाराष्ट्रातल्या जागेवरती देशी रोप घेतलं जातं, लावलं जातं आणि मग त्याचे 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर त्याचे फायदे घ्यायचे. जर आपल्या पैशाच्या बँकेत आपण एखादं डिपॉझिट केल्यानंतर त्याचा जो फायदा होतो त्याच्यापेक्षा वृक्ष बँकेत केलेला डिपॉझिट आहे याचा जास्त फायदा होईल ही संकल्पना राबून आपण सुरुवात करत आहोत. औरंगाबाद येथील सिडको वाळूज महानगरात या वृक्ष बँकेचा उद्घाटन सोहळा सयाजी शिंदेंच्या हस्ते पार पडला. यावेळी प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप, अभिनेत्री वैष्णवी कुलकर्णी, हिमांशु विसाळे यांचीही उपस्थिती होती. सह्याद्री देवराई वृक्ष संवर्धन फाउंडेशन आणि सिडको प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या या बँकेला सह्याद्री वृक्ष बँक असं नाव देण्यात आलंय. ठेवीदारांनी ठेवलेली रोपं राज्यातील विविध भागात लावून राज्याचं पर्यावरण समृद्ध करण्याचा प्रयत्नच या बँकेच्या माध्यमातून केला जाणार आहे. सध्याची पर्यावरणाची स्थिती पाहता या बँकेच्या अधिकाधिक शाखा उघडून तिचा कार्यविस्तार होणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त होताना दिसत आहे. अशोक साठे सह ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.